येवला शहरात 3 दिवस पतंगोत्सव आयोजित करण्यात येतो. पतंग उडवण्यासाठी जी आसारी लागते ती बांबूच्या सहाय्याने तयार केली जाते. मात्र पतंग उडवताना हाताला इजा होऊ नये यासाठी आसारीला कुशन केलं जात आहे. पतंग प्रेमी आपल्या आसारीला कुशन करून घेत आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा केला जातो. संक्रांतीसाठी नंदुरबारची बाजारपेठ सज्ज झाली आहे. विविध आकाराचे राजकीय नेत्यांचे विविध संदेश देणारे पतंग सर्वांना आकर्षित करतात. यंदा पतंगाच्या किमतीही वाढल्या आहेत. तर पतंग खरेदीसाठी गुजरात धुळे जळगाव इथून पतंग शौकीन नंदुरबारला येत आहेत. सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराचा अक्षता सोहळा संपन्न झाला. देवस्थान आवारातील संमती कट्टा इथं सिद्धरामेश्वराचा योगदंड आणि कुंभार कन्येचा विवाह सोहळा विधिवत पार पडला. त्याआधी सुगडी पूजन करण्यात आलं. देशभरातून लाखोंच्या संख्येनं पडणाऱ्या या दैदिप्यमान सोहळ्याला यंदा फक्त 50 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये गेल्या आठवड्याभरात 0 ते 6 वयोगटातील 18 मुलं कोरोनाबाधित झाली आहेत. तर 6 ते 15 वयोगटातील 150 मुलांना लागण झाली. त्यामुळे लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे. ताप 102 पेक्षा जास्त सलग असणं, सर्दी, खोकला, भूक, मंदावणं, सतत ग्लानित असणं असली लक्षणं असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत सांगण्यात आलं आहे. ग्रामीण भाग पुन्हा एकदा कोरोनाच्या सावटाखाली आहे. मुंबईसह नाशिक, नागपूर, सातारा, नगरमध्ये रुग्णवाढ वेगानं होते. यातील 89% रुग्ण हे मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील आहेत. तर सातारा नगरमध्ये रुग्णसंख्येत तिपटीनं वाढ झाली आहे. राज्यात सध्या 1,21,000 उपचाराधीन रुग्ण आहेत. नाशिक, नागपूर, सातारा नगर आणि औरंगाबाद इथल्या रुग्णांमध्येही वाढ होती आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. एकाच वेळी 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 82 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमधील जवळपास 37 डॉक्टर आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली. संबंधित कर्मचारी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं. त्यामुळे अधिक काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर संजीव ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईतील वाढत्या कोरोनाचा फटका मुंबई पोलिसांनाही बसतोय. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून मुंबईतील सर्व 94 पोलीस ठाण्यांमध्ये RT-PCR चाचणी घेण्यात आली आणि त्यात गेल्या 24 तासात 120 हून अधिक पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी समतानगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी आणि पोलीस हवालदारांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोलापूर जिल्ह्यातील शाळा पुन्हा ऑनलाईन सुरू झाल्या आहेत. मात्र खेडेगावातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. म्हणूनच जिल्हा परिषदेनं गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना मदतीचं आवाहन केलंय. दानशूरांनी गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल द्यावा असं आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कोचिंग क्लासेस सुरू ठेवल्यानं एका क्लासेसवर कारवाई करण्यात आली. क्लास चालकाकडून 50,000 दंड आकारण्यात आला. जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांनी खासगी कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश दिले होते. तरीही क्लास सुरूच ठेवण्यात आला. शिवाय कुठलंही सोशल डिस्टन्सिंग किंवा मास्क विद्यार्थ्यांनी घातले नव्हते. अखेर पालिका पथकानं क्लासवर कारवाई केली. कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढते त्यामुळे टेस्ट ट्रॅकिंग करण्यात मोठा विलंब होतोय. घर निर्जंतुक करण्यातही मुंबई मनपाचे तारांबळ उडते. कोरोनाचा रिपोर्ट उशिरा देणाऱ्या 8 लॅबवर मनपानं कारवाई केली. कोरोना टेस्टचा रिपोर्ट 24 तासात देण्याचे आदेश देण्यात आले. ज्या लॅब 24 तासात रिपोर्ट देणार नाही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी बूस्टर डोस प्रभावी नाही. बूस्टर डोसमुळे ओमायक्रॉनपासून पूर्ण संरक्षण मिळू शकत नाही असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. कोरोनाच्या नवीन व्हॅरियंटला रोखण्यासाठी अधिक प्रभावी लसी बनवण्याची गरज असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. ओमायक्रॉन हा सर्दीचा आजार नाही. लक्षणं सौम्य असली तरी तो कोरोनाचाच व्हॅरियंट आहे. त्यामुळे लोकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलंय. केंद्रीय टास्क फोर्सचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर VK Paul यांनी हा गंभीर इशारा दिलाय. कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानं घरीच कोरोनाची तपासणी करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे कोरोना टेस्ट किटच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. दिवसाला 6 ते 7 हजार टेस्ट किटची विक्री होतीये. वाढत्या मागणीमुळे या टेस्ट किटची ज्यादा दरात विक्री सुरू झाली आहे. ग्राहकांची ही फसवणूक टाळण्यासाठी FDA ने औषधांच्या दुकानांच्या तपासण्या सुरू केल्या आहेत. पुण्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पुण्यामध्ये 4,000 नवे रुग्ण आढळले तर 1,000 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे पुण्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला.
गोंदिया जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. गेल्या 24 तासात 174 रुग्णांची भर पडल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. गोंदिया आणि आमगाव तालुका हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. साताऱ्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. 24 तासात 925 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 18.06% जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट आहे. रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ होती आहे. बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होते. गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 188 नवे रुग्ण समोर आले आहेत. बुलढाणा तालुक्यात 131 नवे रुग्ण बाधित आले आहेत. जिल्ह्यात सध्या 498 सक्रिय रुग्ण आहेत. वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून गेल्या 24 तासात 24 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय, तर 3 जणांनी कोरोनावर मात केली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सक्रिय रुग्णांचा आकडा 122 वर गेलाय. त्यामुळे आता नागरिकांनी कोरोनाची त्रिसूत्री पाळावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 2576 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. पनवेलमध्ये 1688, अलिबागमध्ये 125, तर पेण तालुक्यात 142 नव्या रुग्णांचा समावेश आहे. काल दिवसभरात 746 जण कोरोनामुक्त झाले, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. WHO बूस्टर डोसबाबत शंका घेतली असली तरी कोवॅक्सिनची लस ही ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हॅरियंटवर प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकनं केलाय. कोवॅक्सिनचा बूस्टर डोस कोरोनाच्या 5 व्हॅरियंटवर प्रभावी असल्याचं कंपनीनं म्हटलंय. अमेरिकेतील एमोरी युनिव्हर्सिटीत केलेल्या अभ्यासावरून कंपनीनं हा दावा केलाय. सध्या सुरू असलेल्या इंडिया ओपन 2022 या स्पर्धेतून 7 बॅडमिंटनपटूंना माघार घ्यावी लागली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशननं ही माहिती दिली. 15 जानेवारीपासून सुरू होणारी खंडोबा पालयात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. 14 ते 23 जानेवारीपर्यंत मंदिरात दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या यात्रेत भंडाऱ्याची उधळण करत खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा पार पडतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांढरदेव यात्रेदरम्यान गर्दी होऊ नये म्हणून भोर प्रशासनाकडून आजूबाजूच्या गावांमध्ये 14 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान कडक निर्बंध लागू केले आहेत. या गावांमध्ये परिसरामध्ये गर्दी करणं, वाहनांची वर्दळ करणं, जेवणाच्या पंक्ती घालणं, 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणं या गोष्टींना मज्जाव करण्यात आलेला आहे. यात्रेदरम्यान लाखो भाविक देशभरातून मांढरदेव इथे येत असतात. पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरानजीक अपघातग्रस्त कंटेनरमध्ये इंदापूर पोलिसांना सुमारे 22,27,500 किमतीचा गुटखा सापडला. या प्रकरणी कारवाईत गुटखा आणि 6-चाकी वाहन असं जवळपास 47,27,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपी हनीफ सय्यद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंबरनाथ तालुक्यात अवैध गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तालुक्यातील माणेरे आणि द्वारली गावातील हे अड्डे राज्य उत्पादन शुल्क विभागानं नष्ट केले. यात तब्बल 9,29,000 रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागानं नष्ट केला. तर या अड्ड्यांवर असलेले 5 जण पळून गेले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू करण्यात आलाय. गेल्या वर्षात तब्बल 17 घरफोड्या करणाऱ्या 2 अट्टल दरोडेखोरांना अटक करण्यात यश आले. या चोरट्यांकडून तब्बल 10 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले. चोरीचा माल घेऊन ते सोलापुरात विकण्यासाठी आले असताना पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. आई भवानीचा गजर म्हणजे